इन पार्ट टू ऑफ पेयर ऑफ स्ट्रेट लाइन. चला अपन बघूया जनरल इक्वेशन ऑफ लाइन. कालच्या पार्ट मध्ये मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं की लाइनचं इक्वेशन कसं राहते. बघा लाइनचं इक्वेशन कसं आहे, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल्स टू झिरो. असं जर इक्वेशन जर दिसत असेल तर हे काय आहे, लाइनचं जनरल इक्वेशन आहे. पण या इक्वेशनवरून एक गोष्ट क्लिअर होते की इथे सी आहे आणि सीची व्हॅल्यू जर झिरो नसेल तर हे इक्वेशन, या इक्वेशनची जी लाईन आहे ती ओरिजिनमधून पास होणार नाही. मग कदाचित ती लाईन कशी असेल, दिस इज द कोऑर्डिनेट ॲक्सिस. ही लाईन अशी असू शकते, या लाईनचं इक्वेशन ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल्स टू झिरो. आणि याच लाईनचं स्लोपच्या टर्ममध्ये इक्वेशन मग कसं बनेल, तर वाय इक्वल्स टू एम एक्स प्लस सी. हे स्लोपच्या टर्ममधलं इक्वेशन झालं. बघा हे लाईनचं जनरल इक्वेशन आहे आणि हे सुद्धा लाईनचं जनरल इक्वेशन आहे. हे इक्वेशन एक लाईन रिप्रेझेंट करते, स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करते, आणि हे सुद्धा इक्वेशन एक स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करते. मात्र या दोन्ही ठिकाणी जर कॉन्स्टंटची व्हॅल्यू जर झिरो नसेल तर हे या इक्वेशन्सच्या लाईन ओरिजिनमधून जाणार नाही. एक एक्झाम्पल म्हणून आपण तपासून बघूया. समजा याच्यात आपण कन्सिडर करूया की ही लाईन ओरिजिनमधून जात आहे, असं थोड्या वेळासाठी कन्सिडर करूया आपण. आणि ती कन्सिडर केलं, ओरिजिनमधून जात आहे म्हणजे ओरिजिनचे कोऑर्डिनेट काय असतात, झिरो झिरो, म्हणजे एक्सचा कोऑर्डिनेट झिरो आणि वायचा कोऑर्डिनेट झिरो. मग याच्यामध्ये ठेवून बघूया आपण कसं इक्वेशन होतं, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल्स टू झिरो. म्हणजे एची एक्सची व्हॅल्यू झिरो ठेवा, कारण ओरिजिनमधून जात आहे असं आपण कन्सिडर करून बघतो आहे. एची एक्सची व्हॅल्यू जर झिरो ठेवली तर एक्स इंटू झिरो झिरो प्लस वाय इंटू बी झिरो प्लस सी इक्वल्स टू झिरो. आणि मग झिरो प्लस झिरो मीन्स झिरो इक्वल्स टू सी, सी इक्वल्स टू झिरो. आता सी इक्वल्स टू झिरो कॉन्स्टंट झिरो होतो जर ती लाईन कुठून जात असेल, ओरिजिनमधून जात असेल. म्हणजे याचा अर्थ इथं जर कॉन्स्टंट जर झिरो नसेल तर ही लाईन कुठून जाणार नाही, ओरिजिनमधून जाणार नाही. आता मग ओरिजिनमधून जाणाऱ्या लाईनचं इक्वेशन कसं बनेल, मग ओरिजिनमधून जाणाऱ्या लाईनचं इक्वेशन सिम्पली बनेल ए एक्स प्लस बी वाय. इथं सी आहेच नाही म्हणजे तो काय आहे, झिरो आहे. आणि मग ही लाईन कुठून जात असेल, ओरिजिनमधून जात असेल. आणि याचं इक्वेशन बनेल ए एक्स प्लस बी वाय इक्वल्स टू झिरो. आणि स्लोपच्या टर्ममध्ये हेच इक्वेशन सांगायचं असेल तर वाय इक्वल्स टू एम एक्स. आणि याचं इक्वेशन काय होईल, वाय इक्वल्स टू एम एक्स प्लस सी. बघा आपण काय बघितलं, जनरल इक्वेशन ऑफ लाईन. हे दोन्ही जनरल इक्वेशन ऑफ लाईन आहेत, ओके. पण हे जनरल इक्वेशन्समध्ये हे ओरिजिनमधून जाणाऱ्या लाईनचं इक्वेशन आहे, याच्यात कॉन्स्टंटची व्हॅल्यू झिरो असते किंवा तो कॉन्स्टंट आपल्याला दिसत नाही. आणि हे इक्वेशन असं आहे ज्याच्यात सीची सी इथं दिसतो आहे, म्हणजेच हे सुद्धा जनरल इक्वेशन ऑफ लाईन आहे. मात्र हे लाईन ओरिजिनमधून जात नाही आहे, ओके. नेक्स्ट टॉपिक इज डिग्री ऑफ टर्म. एखाद्या इक्वेशनची डिग्री काय आहे हे आपल्याला सहजच पाहता येते. कसं बघायचं आपण डिग्री, तर त्या इक्वेशन्समध्ये ज्या टर्म असतात त्या टर्मच्या पॉवर बघायचा. बघा इथे काय, हा हे इक्वेशनच्या टर्म काय, एक्स आहे वाय आहे, ह्या दोन टर्मचं हे इक्वेशन आहे, ओके. आता बघा याच्यात एक्सचा पॉवर काय आहे, टू आहे. इथे वायचा पॉवर टू आहे. इथे एक्सचा पॉवर वन, वायचा पॉवर वन. आणि इथे एक्सचा पॉवर काय आहे, वन आहे. आणि इथे वायचा पॉवरसुद्धा काय आहे, तर वन आहे. तर या वन प्लस वन काय होऊन जाईल, इथे टू होऊन जाईल. तर हे काय झालं, हे या याची काय झाली, डिग्री झाली. म्हणजे मॅक्सिमम डिग्री काय झाली याची, टू आहे, ओके. पण याची डिग्री टू आहे, या टर्मची डिग्री टू आहे, या टर्मची डिग्री टू आहे, या टर्मची डिग्री वन आहे, आणि या टर्मची डिग्री वन आहे. तर याच्या डिग्री सेम नाही आहे, त्याच्यामुळे या इक्वेशनला आपण नॉन होमोजिनियस इक्वेशन असं म्हणूया. काय म्हणायचं आहे, नॉन होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री. कारण याची डिग्री सेम नाही आहे, काही ठिकाणी टू डिग्री आहे, काही ठिकाणी वन डिग्री आहे. इथे बघा एक्सची एक्स या टर्मची डिग्री काय, थ्री आहे. वाय टर्मची टू आहे, एक्सची वन आहे, या वायची वन आहे. आणि या टर्मची डिग्री बघा, इथे एक्सची वन आणि वायची वन याची प्लस करा, वन प्लस वन, म्हणजे याची डिग्री काय झाली, टू झाली. इथे थ्री आहे, इथे टू आहे, इथे टू प्लस वन थ्री आहे, पुन्हा इथे वन आहे, इथे वन आहे, काहीच दिसत नाही. याचा अर्थ काय, वन आहे. म्हणजे याही पूर्ण इक्वेशनमध्ये डिग्री सेम नाही आहे, त्याच्यामुळे यालासुद्धा आपण काय म्हणूया, नॉन होमोजिनियस इक्वेशन म्हणूया.
मग होमोजिनियस इक्वेशन कशाला म्हणूया आपण? जर डिग्री काय असेल, सेम असेल, म्हणजेच त्याला आपण पावर म्हणू शकतो, इंडेक्स म्हणू शकतो, तो जर सेम असेल तर त्याला कुठलं इक्वेशन म्हणूया आपण? होमोजिनियस इक्वेशन म्हणूया. इथे बघा, एक्सची डिग्री काय आहे? वन आहे. इथं वायचा पावरसुद्धा काय? वन आहे. दोघांचाही पावर वन आहे. पावर सेम असेल तर कुठलं इक्वेशन झालं ते? होमोजिनियस इक्वेशन. इथे पुन्हा बघता येईल आपल्याला, एक्सचा स्क्वेअर आणि वायचासुद्धा स्क्वेअर, म्हणजे दोघांचा पावर सेम आहे, तर धिस इज ऑल्सो होमोजिनियस इक्वेशन. इथे बघा, एक्सचा पावर टू आहे, वायचा पावर टू आहे, आणि ही जी टर्म आहे याचा पावर बघा, एक्सचा वन आणि वायचा वन, तर वन प्लस वन करा, म्हणजे हासुद्धा टू आहे, म्हणजे हे सुद्धा काय आहे? होमोजिनियस इक्वेशन आहे. तर हे सर्व काय आहेत? होमोजिनियस इक्वेशन आहे. होमोजिनियस इक्वेशन पास ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, हे तिन्ही काय आहे? होमोजिनियस इक्वेशन आहे, पासिंग थ्रू ओरिजिन. मात्र त्यातल्या त्यात हे आहे होमोजिनियस इक्वेशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. म्हणजे हे काय आहे बघा, प्रत्यक्ष लक्षात घ्या, दिस इज द कार्टेशियन ॲक्सिस. हे दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन आहे, ओके, ज्याच्यात एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअरच्या टर्म दिसतात. हे जॉईंट इक्वेशन आहे, याला कंबाईंड इक्वेशनसुद्धा आपण म्हणू शकतो. दोन लाईन जोडून घेतल्या आपण आणि त्याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हे आन्सर आलं. तर हे काय? हे सिंगल लाईन आहे, ओके, पण ही जॉईंट लाईन आहे. तर हे काय पुन्हा आहे म्हणू याला आपण? दिस इज द होमोजिनियस इक्वेशन ऑफ पेअर ऑफ अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. बघा, हे स्ट्रेट लाईन आहे, ही सुद्धा स्ट्रेट लाईन आहे, याला आपण यू आणि याला व्ही असं म्हणू शकतो आपण. ह्या दोन्ही स्ट्रेट लाईन आहे, या दोन्ही कुठून जात आहे? ओरिजिनमधून जात आहे. अशा इक्वेशन, अशा लाईनचं हे इक्वेशन आहे. याचा जनरल फॉर्मसुद्धा तुम्हाला माहीतच असेल, तो काय असतो? ए एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इक्वल्स टू झिरो. दिस इज द जनरल फॉर्म ऑफ होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री टू. या सगळ्यांची डिग्री टू आहे, होमोजिनियस इक्वेशन आहे, पासिंग थ्रू ओरिजिन आहे, आणि पेअर ऑफ स्ट्रेट लाईन दाखवते आहे, ओके. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन किंवा कंबाईंड लाईनचं इक्वेशन आहे, पासिंग थ्रू ओरिजिन ऑफ सेम डिग्री, दॅट इज टू, ओके. हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. नेक्स्ट कन्सेप्ट, जनरल इक्वेशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं जनरल इक्वेशन, मी फक्त लाईनचं किंवा स्ट्रेट लाईनचं जनरल इक्वेशन म्हणत नाही आहे. लाईनचं इक्वेशन किंवा स्ट्रेट लाईनचं जे जनरल इक्वेशन आहे ते आपण काय आहे? ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल्स टू झिरो, हे त्याचं जनरल इक्वेशन झालं. आणि इन टर्म्स ऑफ स्लोप कसं असते? वाय इक्वल्स टू एम एक्स प्लस सी, हे जनरल इक्वेशन झालं लाईनचं. स्ट्रेट लाईनचे हे दोन्ही जनरल इक्वेशन आहे, पण मी स्ट्रेट लाईनचे जनरल इक्वेशन म्हणत नाही. काय म्हणतो आहे? सामोर एक शब्द लावला आहे, काय? पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. आता पेअर म्हणजे जोडी, म्हणजे निश्चितच त्याच्यात दोन लाईन आहे, म्हणजे दोन लाईनचं ते कंबाईंड इक्वेशन आहे. म्हणजे दोन लाईन एकत्र केल्यानंतर जे इक्वेशन मिळेल त्याला आपण काय म्हटलं आहे? जनरल इक्वेशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. आता हे सुद्धा जनरल इक्वेशन आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं, आणि हे सुद्धा जनरल इक्वेशन आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं, पण हे होमोजिनियस आहे, तुम्हाला सहजच याच्यावरून दिसून येईल. टर्मची डिग्री, पावर इथे टू आहे, इथे पावर टू आहे, आणि इथे एक्सचा पावर वन आणि वायचा पावर वन, म्हणजे टोटल झाली टू झाली. म्हणजे याच्यात डिग्री कशी आहेत? सेम डिग्री आहे, म्हणजे हे होमोजिनियस आहे. आणि याच्यात बघा, इथे पावर टू, इथे पावर वन प्लस वन म्हणजे टू, इथे पावर टू, इथे पावर बघा एक्सचा काय? वन. इथे वायचा वन. हे एफ जी वगैरे हे सगळे कॉन्स्टंट आहे, त्यांचा आपण पावर घेत नसतो. मग एक्सचा पावर वन, वायचा पावर वन, आणि इथे एक्सचा पावर टू, इथे वायचा पावर टू, म्हणजे सेम पावर नाही आहे, म्हणजेच हे काय आहे? नॉन होमोजिनियस आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली की हे काय आहे? होमोजिनियस आहे आणि हे नॉन होमोजिनियस आहे, ओके. दोन्ही काय आहे बघा? दोन्ही काय आहे? जनरल इक्वेशन आहे. हे सुद्धा जनरल इक्वेशन आहे, हे सुद्धा जनरल इक्वेशन आहे. हे सुद्धा पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं आहे, हे सुद्धा पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं आहे. दोन्ही जनरल इक्वेशन आहे, दोन्ही पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे, म्हणजे याच्यात सुद्धा दोन लाईन्स इन्क्लूड आहे, याच्यात सुद्धा दोन लाईन इन्क्लूड आहेत. फरक बघा, हे होमोजिनियस आहे आणि हे नॉन होमोजिनियस आहे. आता होमोजिनियस आहे म्हणजे हे पासिंग थ्रू ओरिजिन आहे, पासिंग थ्रू ओरिजिन, म्हणजे याच्यात ज्या दोन लाईन्स आहेत त्या दोन्ही लाईन कुठून पास होत आहे? ओरिजिनमधून आहे. आणि हे नॉन होमोजिनियस आहे, म्हणजेच हे काय आहे? ह्या दोन्ही लाईन नॉट पासिंग थ्रू ओरिजिन, म्हणजे या दोन्ही लाईन ओरिजिनमधून जात नाही आहे.
हा बेसिक डिफरन्स बघा दोन्ही याच्यातला, म्हणजे बघा हे दिसल्याबरोबर तुम्ही काय लक्षात घ्याल, हे दिसल्याबरोबर हे लक्षात घ्याल की हे जनरल इक्वेशन आहे, याच्यात पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे, म्हणजे दोन लाईन आहे त्या कंबाईन आहे, त्याचं हे कॉमन इक्वेशन आहे, सेम पॉवर आहे त्याच्यामुळे हे होमोजिनियस आहे ना, होमोजिनियस आहे म्हणून कुठून पासिंग होत आहे, त्या दोन्ही लाईन ओरिजिनमधून पास होत आहे, हे सुद्धा जनरल इक्वेशन आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं, मात्र याच्यात पॉवर सेम नसल्यामुळे याला आपण काय म्हटलं आहे, नॉन होमोजिनियस म्हटलं आहे, आणि नॉन होमोजिनियस असल्यामुळे या दोन्ही लाईन ओरिजिनमधून पास होत नाही आहे. आता बघा ह्या आपण या इक्वेशनकडे बघूया, तर हे या इक्वेशन्समध्ये हे स्ट्रेट लाईनचं सुद्धा इक्वेशन असू शकते, हे पॅराबोलाचं सुद्धा इक्वेशन असू शकते, बघा हे कशा कशाचं इक्वेशन असू शकते, हे इक्वेशन आहे स्ट्रेट लाईनचं असू शकते, इलिप्सचं असू शकते, पॅराबोलाचं असू शकते, त्याच्यानंतर हायपरबोलाचं सुद्धा हे इक्वेशन असू शकते. मग तुम्ही नेमकं ओळखाल कसं की हे स्ट्रेट लाईनचं आहे, तर हे स्ट्रेट लाईनचं आहे हे इक्वेशन ओळखण्यासाठी काय करावं लागते, या लाईनचा डिटर्मिनंट घ्यायचा आणि तो जर झिरो आला तर हे इक्वेशन पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं आहे. ओके, हे ओळखण्याची एक हिंट आहे. आता डिटर्मिनंट कसा घ्यायचा, या लाईनचा डिटर्मिनंट बघा काय करायचं, डिटर्मिनंट घेत असताना लक्षात ठेवायचं की याच्यात बघा ए बी आणि हा कॉन्स्टंट सी हे डायगोनलमध्ये घेऊन घ्यायचे, ए बी आणि हा सी, बघा लक्षात ठेवा लागेल नाही तर याच्यात चुका होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर बघा ए बी आणि सी तर घेऊन घेतलं, मग काय काय राहिलं, एच राहिला, जी राहिला आणि एफ राहिला. तर सुरुवातीला एच, तर इथे एच एच एच, त्याच्यानंतर कोण आला एचच्या नंतर, जी, तर मग इथे जी, आणि त्याच्यानंतर कोण शिल्लक राहिला, एफ, तर मग इथे एफ. आणि मग याचा डिटर्मिनंट काय येत असेल, झिरो जर येत असेल तर मग काय झालं, हे काय रिप्रेझेंट करू राहिलं, हे सगळं हे इक्वेशन आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. मुद्दा आला का लक्षात, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन असण्यासाठी काय कंडिशन आहे, हे इक्वेशन तर आपण म्हटलं होतं की हे इक्वेशन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स असू शकते, इलिप्स, हायपरबोला, पॅराबोला यापैकी कोणाचंही असू शकते, कारण ह्या सगळ्यांचं जनरल इक्वेशन असंच दिसते तुम्हाला. पण हे नेमकं इलिप्सचं आहे, हायपरबोलाचं आहे की स्ट्रेट लाईनचं आहे हे ओळखण्यासाठी एक हिंट आहे आपल्याजवळ, एक मेथड आहे. ती काय मेथड आहे, की या लाईनचा डिटर्मिनंट घ्यायचा आणि तो डिटर्मिनंट काय असेल, झिरो जर आला तर आपण समजायचं, काय समजायचं, की ही जे इक्वेशन आहे हे पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं आहे. ओके, मुद्दा क्लिअर झाला. आणि हा मुद्दाही क्लिअर आहे तुमच्याजवळ, काय मुद्दा आहे तो, की ए एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर, इथे कॉन्स्टंटच्या कुठल्याच टर्म वगैरे नाही आहे. त्याच्यानंतर एक्स आणि वायची सुद्धा ही टर्म नाही, म्हणजे ट्वाईस जी एक्स ट्वाईस एफ वाय प्लस ही टर्म इथे अब्सेंट आहे. असं जर इक्वेशन असेल तर ते होमोजिनियस आहे आणि पासिंग थ्रू ओरिजिन आहे. ओके, हे याचा एक स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे आपण पुढच्या पार्टकडे जाऊया. नेक्स्ट कन्सेप्ट आपण समजून घेऊया, ॲक्यूट अँगल बिटवीन टू लाईन्स, म्हणजे दोन लाईन्स आहे त्याच्यामध्ये कुठं ना त्या एकमेकांना जर क्रॉस करत असेल तर कुठं ना कुठला अँगल त्यांच्यामध्ये बनणार आहे, तो अँगल फाइंड आउट करण्याचा काय फॉर्म्युला आहे आपल्याजवळ, टॅन थीटा इक्वल्स टू मॉड ऑफ टू रूट एच स्क्वेअर मायनस ए बी डिवाइड बाय ए प्लस बी. हा फॉर्म्युला लावून आपण तो अँगल कितीचा आहे तो फाइंड आउट करू शकतो. समजा ती लाईन अशी आहे, ए एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर प्लस ट्वाईस जी एक्स प्लस ट्वाईस एफ वाय प्लस सी इक्वल्स टू झिरो, हे त्या लाईनचं इक्वेशन आहे. आणि समजा त्या दोन लाईन्स या आहेत, ही एक लाईन आहे, दिस इज द एक्स अँड वाय ॲक्सिस, दिस इज द फर्स्ट लाईन, दिस इज द सेकंड लाईन, आणि हा त्यांच्यामधला अँगल काय आहे, थीटा आहे. तर हा अँगल जो आहे तो काढण्याचा हा फॉर्म्युला ह्या दोन लाईन्समधला, हे इक्वेशन कोणाचं आहे, दिस इज द जनरल इक्वेशन आहे, या दोन्ही लाईनचं हे पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं जनरल इक्वेशन आहे, ह्या दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन आहे ते. आणि या दोन लाईन्समधला जो अँगल आहे, ॲक्यूट अँगल, काढण्यासाठी आपला जो फॉर्म्युला आहे, टॅन थीटा इक्वल्स टू ट्वाईस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी डिवाइड बाय ए प्लस बी. हा टॅनला तुम्ही तिकडे जर घेऊन गेलं तर टॅन इन्वर्स होईल. पण समजा काही कंडिशन्स आपण घेऊया. पहिली कंडिशन आहे, समजा त्या दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर काय कंडिशन जनरेट होईल, आणि पॅरलल असतील तर काय कंडिशन जनरेट होईल. इफ इफ टू लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर, या दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर असेल तर काय कंडिशन होईल, म्हणजेच त्यांच्यामधला अँगल काय होईल, थीटा इक्वल्स टू
90 डिग्री बघा ही पहिली लाईन आणि ही दुसरी लाईन आणि काय झाला अँगल 90 डिग्री परपेंडिकुलर अँगल झाला त्यालाच आपण पाय बाय टू सुद्धा म्हणू शकतो मग आपला फॉर्म्युला सुरुवात करा मग काय कंडिशन जनरेट होईल बघूया आपण मग काय होईल टॅन झिरो सॉरी टॅन 90 किंवा टॅन पाय बाय टू आपण म्हणू शकतो टॅन पाय बाय टू इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे ट्वाईस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी डिवाइड बाय ए प्लस बी आपल्या सर्वांना माहीत आहे टॅन पाय बाय टूची व्हॅल्यू काय आहे दिस इज द इन्फिनिटी टॅन पाय बाय टूची व्हॅल्यू इन्फिनिटी आहे हा पार्ट ॲज इट इज मॉड ऑफ टू रूट एच स्क्वेअर मायनस ए बी डिवाइड बाय ए प्लस बी आता आपण काय करूया ए प्लस बीला इकडे घेऊन या आणि या इन्फिनिटीला तिकडे पाठवून देऊया मग काय दिसेल आपल्याला ए प्लस बी इक्वल्स टू ट्वाईस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी डिवाइड बाय इन्फिनिटी ओके आणि कोणाचंही डिनॉमिनेटर जर इन्फिनिटी जर झालं ओके इथे दिसत आहे तुम्हाला कोणाचंही डिनॉमिनेटर जर इन्फिनिटी झालं तर टोटल व्हॅल्यू काय येते ए प्लस बी इक्वल्स टू पूर्ण याची व्हॅल्यू झाली झिरो मग ही महत्त्वाची कंडिशन लक्षात ठेवा ती कंडिशन मी पुन्हा इकडे लिहून देतो वाटल्यास काय आहे जर टू लाईन्स आर परपेंडिक्युलर टू ईच अदर तर ए प्लस बीची व्हॅल्यू काय होते झिरो होते म्हणजेच काय आपण दुसऱ्याही अँगलनं दुसऱ्याही भाषेत बोलू शकतो जर ए प्लस बीची व्हॅल्यू जर झिरो येत असेल तर याचाच दुसरा अर्थ काय आहे त्यांच्यामधला अँगल किती डिग्री आहे 90 डिग्री आहे हे महत्त्वाचं लक्षात राहील समजा इथे एची व्हॅल्यू 2 आहे आणि बीची व्हॅल्यू जर मायनस 2 असेल इक्वेशन दिलेलं आहे बघा तुम्ही काहीच केलेलं नाही आहे फक्त इक्वेशन दिलं आहे त्यात एची व्हॅल्यू 2 दिसते आणि बीची व्हॅल्यू मायनस 2 दिसते म्हणजे 2 आणि मायनस 2 म्हणजेच ए प्लस बीची व्हॅल्यू काय येईल 2 प्लस मायनस 2 मायनस 2 म्हणजे 0 येईल आणि जर ती व्हॅल्यू जर 0 झाली तर याचा अर्थ काय या लाईन्समध्ये सॉरी या इक्वेशन्समध्ये ज्या दोन लाईन दिलेल्या आहेत त्या दोन लाईन एकमेकांना काय आहे परपेंडिक्युलर आहे म्हणजे त्यांच्यातला अँगल काय आहे 90 डिग्री आहे म्हणजे 90 डिग्री अँगल असेल तर ए प्लस बीची व्हॅल्यू झिरो होते आणि ए प्लस बीची व्हॅल्यू जर तुम्हाला जर झिरो दिसत असेल तर याचा दुसरा अर्थ तुम्ही असा काढू शकता की त्या दोन लाईन्स एकमेकांना काय आहेत परपेंडिक्युलर आहे चला आपण दुसरी कंडिशन बघूया की समजा त्या दोन लाईन्स एकमेकांना पॅरलल आहे ना इफ टू लाईन्स आर पॅरलल टू इच अदर आता जर पॅरलल असेल तर त्यांच्यामधला जो थीटा हा अँगल काय राहील झिरो राहील कारण दोन पॅरलल लाईन्समध्ये कुठलाच अँगल राहत नाही म्हणजेच तो काय राहतो झिरो राहतो मग चला आपण आपलं इक्वेशन कसं बनेल टॅन झिरो इक्वल्स टू इथं थीटाची व्हॅल्यू झिरोवर ठेवली आपण इक्वल टू आणि मग आपलं काय होतं ट्वाईस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी डिवाइड बाय ए प्लस बी आता टॅन झिरो मीन्स झिरो इक्वल्स टू इथे ट्वाईस रूट आता मॉड लिहायचे काही कारण नाही ए बाय बी सॉरी ए बाय डिवाइड बाय ए बाय बी आता हा इकडे घेऊन आला तर हा झिरोसोबत मल्टीप्लाय होऊन जाईल तर झिरो होऊन जाईल हा टू इकडे मल्टीप्लाय इकडे आणला डिवाइड झाला तरी तो झिरो होऊन जाईल म्हणजेच काय मिळेल आपल्याला तिकडचं सगळं मी इकडे लिहून घेतो काय मिळालं रूट एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल्स टू आपल्याला झिरो मिळालं आता रूटही काढून घेतलं तर आपल्याला काय मिळेल एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल्स टू झिरो आणि याला दुसऱ्या भाषेत असं म्हणू शकतो एच स्क्वेअर इक्वल्स टू ए बी असंही म्हणू शकतो हे दोन्ही कन्सेप्ट महत्त्वाचे आहेत हे लक्षात ठेवा किंवा हे लक्षात ठेवा म्हणजेच काय आपण मिळवलं की समजा त्या दोन लाईन एकमेकांना पॅरलल असेल तर एच स्क्वेअर मायनस ए बीची व्हॅल्यू काय राहते झिरो राहते आणि याला उलट जर घेऊन जर जातो म्हटलं आपण तर काय होईल एच स्क्वेअर मायनस ए बीची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये ए बी आणि एचच्या व्हॅल्यू तुम्हाला सहजच मिळून जातात आणि त्याच्यावरून एच स्क्वेअर मायनस ए बीची व्हॅल्यू जर झिरो दिसत असेल तर याचा सोपा सोपा असा अर्थ आहे की या इक्वेशनमध्ये ज्या दोन लाईन्स आहेत त्या दोन लाईन्स एकमेकांना काय आहेत पॅरलल आहे आणि त्यांच्यामधला अँगल हा झिरो आहे ओके हे अत्यंत सोप्या पद्धतीनं समजून घेता येईल की दोन लाईन्समधला दोन स्ट्रेट लाईनमधला ॲक्यूट अँगल हा किती डिग्रीचा आहे हा काढण्याचा फॉर्म्युला आहे आणि या टर्मवरूनसुद्धा आपण पटकन ओळखू शकतो या कंडिशन्सवरून आपण पटकन ओळखू शकतो की तो 90 डिग्री आहे की झिरो डिग्री आहे म्हणजे लाईन्स परपेंडिक्युलर आहे की पॅरलल आहे आणि याच्याशिवाय जर इतर कुठला जर अँगल असेल तो आपण या फॉर्म्युलेच्या माध्यमातूनसुद्धा काढू शकतो ओके याचा एक स्क्रीनशॉट घ्या अत्यंत महत्त्वाची ही टर्म आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन
ओके चला दोन लाइन आहेत, ही फर्स्ट लाइन आणि ही सेकंड लाइन, ह्या दोन्ही लाइन बघा कुठून जाताना दिसत आहे आपल्याला, ओरिजिन मधून जाताना दिसत आहे. समजा पहिल्या लाइनचं इक्वेशन आहे y = mx, दुसऱ्या लाइनचं इक्वेशन आहे y = mx, पण या दोन वेगवेगळ्या लाइन असल्यामुळे आपण म्हणूया इथे m1 आहे आणि इथे काय आहे m2 आहे. म्हणजे यांची स्लोप वेगवेगळी असेल कारण ह्या दोन लाइन वेगवेगळ्या दिसत आहे. निश्चितच त्याचा स्लोप वेगळा दिसतो तुम्हाला, याचा स्लोप वेगळा दिसतो. ओके एक्स ॲक्सिस सोबत कंपेअर केलं त्याचा स्लोप बघा कमी दिसतो, त्याचा स्लोप त्याच्यापेक्षा अधिक दिसतो आहे. म्हणजे स्लोप डिफरंट आहे, म्हणून याला एम वन स्लोप घेतला आणि याला एम टू स्लोप घेतला. म्हणजे हे दोन इक्वेशन झाले. आपण असं म्हणूया पहिली लाईन काय आहे वाय इक्वस टू एम वन एक्स आणि दुसरी लाईन वाय इक्वस टू एम टू एक्स. याला थोडंसं सिम्प्लिफाय करून घेऊया, या वायला आपण तिकडे पाठवू म्हणजे काय होईल एम वन एक्स मायनस वाय इक्वस टू झिरो आणि इथे एम टू एक्स मायनस वाय इक्वस टू झिरो. दिस इज द फर्स्ट इक्वेशन, दिस इज द सेकंड इक्वेशन. ह्या दोन लाईनचे हे दोन इक्वेशन्स आहेत. या इक्वेशनला यू म्हणून कन्सिडर करूया आपण यू, आणि या इक्वेशनला आपण व्ही म्हणून कन्सिडर करूया. तर यू इक्वस टू झिरो आणि व्ही इक्वस टू झिरो आर द सेपरेट इक्वेशन्स ऑफ लाईन. हे बघा हे इक्वेशन आहे, हे सुद्धा इक्वेशन आहे, पण हे सेपरेट इक्वेशन आहे. आणि याला कंबाईन करायचं असेल तर सेपरेट पुन्हा बघा हे वेगळी लाईन दिसत आहे, हे वेगळी लाईनचे इक्वेशन्स आहेत, हे पहिल्या लाईनचं इक्वेशन आहे, हे दुसऱ्या लाईनचं इक्वेशन आहे. म्हणजे यू इक्वस टू झिरो आणि व्ही इक्वस टू झिरो आर द सेपरेट इक्वेशन्स ऑफ लाईन. आणि जर आपण या दोन लाईन्सचा प्रॉडक्ट घेतला म्हणजे यू डॉट व्ही जर केलं, यू डॉट व्ही इक्वस टू जर झिरो केलं, तर हे काय झालं कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन. तर आपल्याला दोन्ही प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत. कधी कधी दोन लाईन्स वेगवेगळ्या दिलेल्या आहेत, सेपरेट दिलेल्या आहेत, म्हणजे यू इक्वस टू झिरो या फॉर्ममध्ये, व्ही इक्वस टू झिरो या फॉर्ममध्ये दिलं आहे. आणि तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे की फाइंड द कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन, म्हणजेच तुम्हाला त्या दोन लाईनचं काय करावं लागेल, प्रॉडक्ट घ्यावं लागेल, मल्टिप्लिकेशन घ्यावं लागेल. आणि सोपंच आहे, मल्टिप्लिकेशन घेतल्यानंतर आपल्याला जे इक्वेशन मिळणार आहे ते कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन्स राहणार आहे, त्याला जॉईंट इक्वेशन ऑफ लाईन म्हणूसुद्धा शकतो आपण. आणि कधी कधी काय कसे प्रॉब्लेम्स राहतात, तर जॉईंट इक्वेशन ऑफ फॉर्म दिलेला असतो आणि तुम्हाला सेपरेट फॉर्म काढायला सांगितलं जातो. ओके तर तसेसुद्धा आपण प्रॉब्लेम्स बघणार आहोत. चला आपण सुरुवातीला बघूया की हे दोन इक्वेशन्स ऑफ लाईन आहे आणि या दोन इक्वेशन ऑफ लाईन्सला आपण कंबाईन करूया. म्हणजे यू इक्वस टू झिरो आणि व्ही इक्वस टू झिरो, तर याला काय करूया यू डॉट व्ही इक्वस टू झिरो या फॉर्ममध्ये आणूया. ओके तर सांगा मला काय काय आहे. तर पहिले इक्वेशन आहे यू इक्वस टू काय एम वन एक्स मायनस वाय, हा झाला यू, इन टू व्ही काय आहे एम टू एक्स मायनस वाय इक्वल टू झिरो. हे पहिलं लाईन आणि ही दुसरी लाईन, या दोन्ही लाईनचं काय घेतलं आपण मल्टिप्लिकेशन घेतलं आणि याला आपण सॉल्व करूया. ओके सॉल्व करत असताना बघा पहिली दुसरी तिसरी चौथी चार चार टर्म आहे तिथे. पहिल्या टर्मने आपण दुसऱ्या ब्रॅकेटमधल्या दोन्ही टर्मला सुरुवातीला मल्टिप्लाय करूया. सांगा मल्टिप्लिकेशन एम वन एक्स मल्टिप्लाय बाय एम टू एक्स म्हणजे काय होईल, हे मल्टिप्लिकेशन आणि नंतरचं हे मल्टिप्लिकेशन. एम वन एक्स मल्टिप्लाय बाय एम टू एक्स म्हणजे एम वन एम टू आणि एक्स इंटू एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर. त्याच्यानंतर प्लस इंटू मायनस मायनस. त्याच्यानंतर एम वन एक्स मल्टिप्लाय बाय वाय एम वन एक्स वाय, हे झालं मल्टिप्लिकेशन. आता वायचं मल्टिप्लिकेशन करूया, मायनस इंटू प्लस मायनस. एम टू एक्स मल्टिप्लाय बाय वाय एम टू एक्स वाय. त्याच्यानंतर वायचं मल्टिप्लिकेशन या वायसोबत, मायनस इंटू मायनस प्लस, अँड वाय मल्टिप्लाय बाय वाय मीन्स वाय स्क्वेअर इक्वस टू झिरो. थोडं सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करू आपण. एम वन एम टू एक्स स्क्वेअर मायनस, इथे बघा मायनस मायनस दोन्ही ठिकाणी आहे तर मायनस मी कॉमन घेऊन घेतो, आणि एक्स वाय दोन्ही ठिकाणी आहे तर एक्स वायसुद्धा कॉमन घेऊन घेतो. म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय राहिला एम वन प्लस एम टू. प्लस का बरं आला, कारण मायनस आपण ब्रॅकेटच्या बाहेर घेतला. आणि पुन्हा कॉमन कोण आहे, एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर इक्वस टू झिरो. ओके इथे आपण आणून सोडून दिलं. आता बघा एक काम करूया आपण, लाईनचं जनरल इक्वेशन आपल्याला सर्वांना माहीत आहे ते काय आहे सांगा बरं मला, ए एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इक्वस टू झिरो, हे लाईनचं जनरल इक्वेशन आहे. आता हे जनरल इक्वेशन याच्यासोबत कम्पेअर करूया.
आपल्या इक्वेशनसोबत, तर आपल्या इक्वेशनसोबत कम्पेअर करत असताना बघा, इथं एक्स स्क्वेअर, इथे एक्स स्क्वेअर आहेच, इथे एक्स वाय आहे, इथे एक्स वाय आहे, इथे वाय स्क्वेअर आहे, इथे वाय स्क्वेअर आहे, पण इथे बघा आपल्या जनरल इक्वेशनमध्ये वाय स्क्वेअरच्या समोर कोएफिशियंट आहे बी, आणि इथे वाय स्क्वेअरच्या समोर कुठलाच कोएफिशियंट, जनरली वन असतो पण वनशिवाय दुसरा कुठलाही कोएफिशियंट दिसत नाही, पण इथे बी आहे म्हणजे आपल्याला सध्या कम्पेअर करता येणार नाही, म्हणजे हा बी आपल्याला काढावा लागेल, त्याच्यानंतर आपण कम्पेअर करूया. मग काढण्यासाठी काय करूया, या इक्वेशनला आपण डिवाईड करूया, डिवाईड बाय बी, बीने डिवाईड करूया. मग सांगायचं काय झालं, ए बाय बी एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एच बाय बी एक्स वाय प्लस, इथे बीने डिवाईड करतो बघा, इथे बीने डिवाईड केलं, इथेही बीने डिवाईड केलं, आता इथे बीने डिवाईड केलं तर बी आणि बी कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे काय वाय स्क्वेअर इक्वल्स टू झिरो. आता याला समजून जा आपण थ्री म्हटलं आणि याला जर फोर म्हटलं, तर आता थ्री आणि फोरला कम्पेअर करा, कम्पेअर थ्री अँड फोर, तर काय दिसतं तुम्हाला बघा, आता सेम सेम दिसते हां, इथे वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट वन आहे, आपल्याही ठिकाणी वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट काय आला वन आला, मग इथे एक्स वायचा कोएफिशियंट आणि इथं एक्स वायचा कोएफिशियंट कम्पेअर करा, आणि इथे एक्स स्क्वेअरच्या कोएफिशियंटसोबत इथे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट कम्पेअर करा, म्हणजे तुम्हाला सहज लक्षात येईल की इथे एम वन एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काय आहे, एम वन एम टू, आणि इथे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काय आहे, ए बाय बी. हा पहिला रिझल्ट मिळाला आपल्याला. दुसरा बघा, इथे काय आहे एक्स वायचा कोएफिशियंट, मायनस एम वन प्लस एम टू, आणि इथे एक्स वायचा कोएफिशियंट काय आहे, ट्वाईस एच बाय बी. देअरफोर एम वन एम टू इक्वल्स टू हे ए बाय बी, तर ॲज इट इज आपण ठेवलं. हा पहिला रिझल्ट, आणि दुसरा रिझल्ट ह्या मायनसला आपण तिकडे पाठवून देऊ, एम वन प्लस एम टू इक्वल्स टू मायनस ट्वाईस एच बाय बी, हा दुसरा रिझल्ट. हे दोन अत्यंत महत्त्वाचे रिझल्ट आपल्याला मिळाले. काय रिझल्ट मिळाले, की एम वन आणि एम टू ज्या दोन सेपरेट लाईन आहे त्यांचा हा स्लोप आहे, एम वन पहिल्या लाईनचा स्लोप आहे, एम टू दुसऱ्या लाईनचा स्लोप आहे, आणि त्यांच्या स्लोपचा जो प्रॉडक्ट आहे तो काय आहे, ए बाय बी आहे. म्हणजे या इक्वेशन्सवरून लक्षात ठेवा, है ना, याचा प्रॉडक्ट काय आहे, ए बाय बी, आणि त्या स्लोपचा सम, त्या स्लोपचं ॲडिशन काय आहे, मायनस ट्वाईस एच बाय बी. हे दोन्ही बघा, याच्या डिनॉमिनेटरमध्ये बी आहे, त्याच्याही डिनॉमिनेटरमध्ये बी आहे. म्हणजे एक गोष्ट तुम्हाला लक्षात येईल, ए हा एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे, ओके, तर प्रॉडक्टचं, सॉरी, स्लोपचा प्रॉडक्ट ए बाय बी आणि स्लोपची सम मायनस ट्वाईस एच बाय बी, हे दोन इम्पॉर्टंट रिझल्ट आहे. बरेच सारे प्रॉब्लेम्स या दोन्हीही इम्पॉर्टंट रिझल्टचा आधार घेऊन आपण सोडवणार आहोत, याचासुद्धा एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या. चला आपण आत्ता खऱ्या अर्थाने पेअर ऑफ स्टेट लाईन स्टँडर्ड 12 महाराष्ट्र स्टेट बोर्ड न्यू सिलॅबस याची एक्झरसाईज 4.1 पहिली एक्झरसाईजला सुरुवात करतो आहे. ती एक्झरसाईज काय आहे, फाइंड द कंबाईन इक्वेशन ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ लाईन्स. सेपरेट लाईनचे इक्वेशन्स दिलेले आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे, कंबाईन करायचं आहे. दोन प्रॉब्लेम सुरुवातीला आहेत, तिथे दोन्ही प्रॉब्लेम आपण घेतो आहे. पहिला प्रॉब्लेम बघा, लेट आपण नाव देऊन द्या यू इक्वल्स टू, हे पहिले इक्वेशन काय आहे, ट्वाईस एक्स प्लस वाय इक्वल्स टू झिरो, आणि दुसऱ्या इक्वेशनला आपण व्ही म्हणूया, काय ते, थ्री एक्स मायनस वाय इक्वल्स टू झिरो. देअरफोर द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन्स इज, कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन काय, हे सेपरेट इक्वेशन आहे, कंबाईन करायचं असेल तर यू मल्टीप्लाय बाय व्ही करावं लागेल. सांगा यू काय आहे, यू आहे ट्वाईस एक्स प्लस वाय इन टू, व्ही काय आहे, थ्री एक्स मायनस वाय इक्वल्स टू झिरो. आता सिम्पल सिम्पल मल्टिप्लिकेशन आहे, टू एक्स मल्टीप्लाय बाय थ्री एक्स मीन्स काय, सिक्स एक्स स्क्वेअर मायनस प्लस इन टू मायनस मायनस, टू एक्स मायनस वाय मीन्स टू एक्स वाय, आता त्याच्यानंतर वायचं मल्टिप्लिकेशन, प्लस इन टू प्लस प्लस, वाय मल्टीप्लाय बाय थ्री एक्स मीन्स थ्री एक्स वाय, त्याच्यानंतर प्लस इंटू मायनस मायनस, वाय मल्टीप्लाय बाय वाय मीन्स वाय स्क्वेअर इक्वल्स टू झिरो. आता बघा इथं काय करता येईल, सिम्प्लिफाय करूया, टू एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स वाय प्लस थ्री एक्स वाय मीन्स, या दोघांचं बघा काय झालं, प्लस वन एक्स वाय मीन्स एक्स वाय मायनस वाय स्क्वेअर इक्वल्स टू झिरो,
this is the combined equation of pair of lines. ओके, हे आपला पहिला प्रॉब्लेम झाला. चला आपण दुसऱ्या प्रॉब्लेमकडे जातोय. आपण काय आहे दुसरा प्रॉब्लेम, u इक्वल्स टू काय म्हणूया आपण, x प्लस टू वाय मायनस वन इक्वल्स टू झिरो आणि v इक्वल्स टू आहे x मायनस थ्री वाय प्लस टू इक्वल्स टू झिरो. एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती अत्यंत महत्त्वाची आहे, की हे दोन्ही इक्वेशन कंबाईन करण्याच्या पूर्वी ते इक्वल टू झिरोच्या फॉर्ममध्ये असले पाहिजेत. म्हणजे समजून जा, हा जो इकडे प्लस टू आहे तो इक्वल टूच्या तिकडे जर मायनस टू असा जर दिलेला असता, तर आपण सुरुवातीला काय करून घ्यायचं, त्या मायनस टूला इकडे घेऊन यायचं इक्वल टूच्या इकडे, आणि तिकडे इक्वल टूच्या तिकडे काय ठेवायचं, झिरो ठेवायचं, झिरोच मेंटेन करायचा, आणि नंतरच ते सॉल्व करायला सुरुवात करायची. ओके, आता आपण देअरफॉर द कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन u डॉट v इक्वल्स टू झिरो. आता u काय आहे, इकडे घेऊया आपण, u आहे x प्लस टू वाय मायनस वन, एक्स प्लस टू वाय मायनस वन इंटू v आहे x मायनस थ्री वाय प्लस टू, एक्स मायनस थ्री वाय प्लस टू इक्वल्स टू झिरो. आता मल्टिप्लिकेशन करायचं आहे. हे बघा, हे पहिलं मल्टिप्लिकेशन x इंटू x, एक्स स्क्वेअर, हे दुसरं मल्टिप्लिकेशन प्लस इंटू मायनस 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 थ्री एक्स वाय, हे तिसरं मल्टिप्लिकेशन प्लस इंटू प्लस प्लस टू इंटू एक्स टू एक्स, हे पहिलं झालं. आता बघा हे दुसरं, मी आता दुसरं वेगळ्या कलर्सने दाखवून देतो तुम्हाला. टू वायचं सांगा काय होईल, टू वाय मल्टीप्लाय बाय एक्स टू एक्स वाय प्लस इंटू मायनस मायनस टू वाय मल्टीप्लाय बाय थ्री वाय सिक्स एक्स वाय, त्याच्यानंतर प्लस इंटू प्लस प्लस टू वाय मल्टीप्लाय बाय टू फोर वाय. ओके, आता हे तिसरं मल्टिप्लिकेशन मायनस वनचं, मायनस वन मल्टीप्लाय बाय एक्स मायनस एक्स, मायनस वन मल्टीप्लाय बाय मायनस थ्री वाय प्लस थ्री वाय, अँड मायनस वन मल्टीप्लाय बाय प्लस टू मीन्स मायनस टू इक्वल्स टू झिरो. आता हे तिन्ही मल्टिप्लिकेशन आपले झाले आहेत, हे पहिलं, हे दुसरं आणि हे तिसरं. ओके, आता आपण थोडं सिम्प्लिफाय करूया. एक्स स्क्वेअर मायनस थ्री एक्स वाय प्लस टू एक्स वाय किती झाले, मायनस थ्री प्लस टू मतलब मायनस एक्स वाय मतलब मायनस वन एक्स वाय, त्याच्यानंतर सॉरी इथे प्लस मायनस सिक्स एक्स वायसुद्धा आहे, तर त्यालाही कॅल्क्युलेट करूया आपण. बघा मी डबल लाईन्सनी दाखवतो, एक्स वाय एक्स वाय एक्स वाय. आता सांगा, मायनस थ्री मायनस सिक्स मायनस नाईन, मायनस नाईन प्लस टू मीन्स मायनस सेवन एक्स वाय. ओके, त्याच्यानंतर मी एक्सला सिंगल लाईनही दाखवतो, एक्स एक्स सिंगल लाईन प्लस टू एक्स मायनस एक्स मीन्स प्लस एक्स. सॉरी, इथे काय काम करायचं, पहिलं काम करायचं एक्स स्क्वेअरची टर्म, नंतर एक्स वायची टर्म, नंतर वाय स्क्वेअरची टर्म. वाय स्क्वेअरची टर्म सुद्धा कुठे आहे, वाय स्क्वेअरची टर्म कुठेतरी आपली गडबड झाली आहे. ओके, वाय स्क्वेअरची टर्म आहे टू इंटू थ्री सिक्स, सिक्स मल्टीप्लाय बाय वाय इंटू वाय वाय स्क्वेअर. ओके सॉरी, इथे आपलं काय यायला पाहिजे होतं, सिक्स वाय स्क्वेअर यायला पाहिजे होतं, म्हणजे हे सुद्धा आपलं राहून गेलं आहे. इथे डबल लाईनसुद्धा आपण काढून घेऊया. सांगा आता एक्सच्या टर्म, मायनस थ्री एक्स वाय प्लस टू एक्स वाय मीन्स मायनस एक्स वाय, त्याच्यानंतर मायनस सिक्स वाय स्क्वेअर, हे निपटलं. आता एक्स एक्सच्या सांगा, टू एक्स मायनस एक्स मीन्स प्लस एक्स, त्याच्यानंतर वायच्या सांगा, मी याला ट्रिपल लाईनने दाखवतो, फोर वाय प्लस थ्री वाय सेवन वाय, आणि त्याच्यानंतर कॉन्स्टंट नंबर काय, मायनस टू इक्वल्स टू झिरो. धिस इज द कंबाईंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ
लाइन्स. ओके, अत्यंत सोपे सोपे, फक्त थोडंसं कॅल्क्युलेशन करत असताना लक्ष ठेवण्याची गरज आहे. ओके, आपण दुसऱ्या दोन प्रॉब्लेमकडे वळूया. त्याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन घ्या. बघा मित्रांनो, हे थर्ड प्रॉब्लेम आपण घेतो आहे. हे प्रॉब्लेम नीट काळजीपूर्वक आपण वाचलं पाहिजे. काय आहे की दोन लाईन्स आहे, त्याचं कंबाईंड इक्वेशन काढायचं आहे, पण त्या दोन लाईन कुठल्या पॉईंटमधून जात आहे, त्या दोन्हीच्या दोन्ही लाईन, हा एक पॉईंट दिलेला आहे 2, 3 या पॉईंटमधून त्या दोन्ही लाईन जात आहे, आणि त्या दोन्ही लाईन पॅरलल आहे कॉर्डिनेट ॲक्सिसला. आता कॉर्डिनेट ॲक्सिसला पॅरलल आहे म्हणजे काय, तर कॉर्डिनेट ॲक्सिस बघा, हा कॉर्डिनेट ॲक्सिस आहे एक्स वाय ओरिजिन, याला आपण कॉर्डिनेट ॲक्सिस म्हणतो. ॲक्सिस हा शब्द आला तर सिंगल ॲक्सिस, आणि ॲक्सेस ई एक्स ई एस असा शब्द आला म्हणजे एक्स ई ॲक्सिस आणि वायसुद्धा ॲक्सिस, असे दोन्ही ॲक्सिसला त्या दोन लाईन काय आहेत, पॅरलल आहे. आणि त्या कुठून जात आहे त्या दोन्ही लाईन, एक पॉईंट दिलेला आहे, तो पॉईंट आहे 2, 3. आता 2, आता इथे समजू या 1, इथे 2, म्हणजे एक्स ॲक्सिसवर 2 आणि वाय ॲक्सिसवर 1, 2, 3 म्हणजे साधारणपणे एवढ्यात तो पॉईंट असेल, है ना. या पॉईंटमधून त्या दोन्ही लाईन पास होत आहे, पण त्या दोन्ही लाईन कोऑर्डिनेट ॲक्सिसला पॅरलल आहे, म्हणजे एक्स ॲक्सिसलाही पॅरलल आहे आणि वाय ॲक्सिसलासुद्धा पॅरलल आहे. म्हणजे पहिली लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल. ओके, हा पॉईंट आपण आत्ताच सांगितला काय, तो पॉईंट 2, 3. ही लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल झाली, आणि एक दुसरी लाईन आहे ती कुठल्या ॲक्सिसला पॅरलल आहे, वाय ॲक्सिसला पॅरलल आहे. ओके, आता या दोन लाईन आहेत ज्या 2, 3 या पॉईंटमधून जात आहे आणि कोऑर्डिनेट ॲक्सिसला पॅरलल आहे, म्हणजे एक्स आणि वाय ॲक्सिसला पॅरलल आहे. तर मला तुम्हाला पटकन सांगता येईल या लाईनचे इक्वेशन्स काय असेल. आता तुम्हाला कालच सांगितलं होतं मी पार्ट 1 की जी लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल असते तिचं इक्वेशन वाय एक वस्तू असते. एक्स ॲक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईनचं इक्वेशन वाय एक वस्तू आणि वाय ॲक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईनचं इक्वेशन एक्स एक वस्तू असते. आता या पॉईंटमधून आपण त्या एक वस्तूच्या नंतरचा काय फिगर असेल तो सुद्धा आपण सांगू शकतो. तो कुठून जात आहे, 1, 2, 3 3 जात आहे. तर या लाईनचं इक्वेशन झालं वाय एक वस्तू 3, आणि इथे 1, 2 जात आहे, एक्सच्या 2 जात आहे. तर या लाईनचं इक्वेशन झालं एक्स एक वस्तू 2. म्हणजे आपल्याला दोन्ही लाईनचे इक्वेशन मिळाले, कारण पहिली लाईन एक्स ॲक्सिसला पॅरल असल्यामुळे तिचं इक्वेशन वाय एक वस्तू 3 झालं, कारण पॉईंट आपल्याला 2, 3 दिलेले असल्यामुळे आपण ते घेतले. इथे वायचा कॉर्डिनेट 3 आणि एक्सचा कॉर्डिनेट 2 याप्रमाणे. आणि जी लाईन एक्स ॲक्सिसला पॅरल आहे तिचं, सॉरी, जी लाईन वाय ॲक्सिसला पॅरल आहे, वाय ॲक्सिसला पॅरल आहे तिचं इक्वेशन आपण एक्स एक वस्तू घेतलं आपण. चला, आपल्याला दोन इक्वेशन मिळाले. देअरफोर इक्वेशन्स आर यू इक्वल्स टू, ओके, पहिलं काय झालं, मग याला थोडं सिम्प्लिफाय करून लिहितो म्हटलं तर काय होईल, एक्स मायनस 2 इक्वल्स टू 0, हा प्लस 2 इकडे घेऊन आलो, मायनस 2 झाला. आणि त्याचं सांगा वाय मायनस 3 इक्वल्स टू 0, तो प्लस 3 इकडे घेऊन आलो, मायनस 3 झाला. तर यू इक्वल्स टू, पहिलं इक्वेशन काय, यू इक्वल्स टू एक्स मायनस 2 इक्वल्स टू 0 आणि व्ही इक्वल्स टू वाय मायनस 3 इक्वल्स टू 0. देअरफोर द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन्स काय आहे, ते यू डॉट व्ही इक्वल्स टू 0. सांगा यू काय आहे, एक्स मायनस 2 आणि व्ही काय आहे, वाय मायनस 3 इक्वल्स टू 0. आता मल्टिप्लिकेशनच राहिलं, एक्स इंटू वाय एक्स वाय, एक्स इंटू मायनस 3 मायनस 3 एक्स, मायनस 2 इंटू वाय मायनस 2 वाय, अँड मायनस 2 इंटू मायनस 3 प्लस 6 इक्वल्स टू 0. आणि हे काय झालं, दिस इज द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन. ओके, तर हे एक अत्यंत सोपं प्रॉब्लेम आहे, फक्त तुम्हाला समजणं महत्त्वाचं होतं. ओके, याचा एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या. एक्झरसाईज 4.1, प्रॉब्लेम नंबर 4 काय आहे या प्रॉब्लेममध्ये बघा, लक्ष द्या. दोन इक्वेशन्स दिलेले आहेत दोन लाईनचे, 3x + 2y - 1 = 0 आणि हे दुसरं इक्वेशन दिलेलं आहे, पण यांचं कंबाईन इक्वेशन नाही काढायचं आपल्याला. हे दुसऱ्या दोन लाईन्स आहेत, आपल्याला दुसऱ्याच दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन काढायचं आहे. ज्या लाईनचं आपल्याला कंबाईन इक्वेशन काढायचं आहे त्या दोन लाईन या दोन लाईनला परपेंडिक्युलर आहेत. मुद्दा समजला का? बघा, आपण एक एक गोष्ट घेऊया. हे जे पहिलं गिवन इक्वेशन ऑफ लाईन, गिवन इक्वेशन ऑफ लाईन्स काय इक्वेशन आहे, 3x + 2y - 1 = 0, याला इक्वेशन नंबर 1 म्हणून देऊया. आणि दुसरं आहे एक्स मायनस 3 वाय
प्लस टू इक्वल्स टू झिरो, याला इक्वेशन नंबर आपण टू म्हणूया. या ज्या दोन लाईन्स आहेत, ही पहिली लाईन समजा ही कुठली तरी, ही दुसरी लाईन, ओके, याला इक्वेशन नंबर वन म्हणूया, याला इक्वेशन नंबर टू म्हणूया. पहिली लाईन, ही दुसरी लाईन, या दोन लाईनला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईन. आता बघा, ही लाईन परपेंडिक्युलर आहे, ओके, आणि याला परपेंडिक्युलर असणारी लाईन आपण ही काढूया. ही याला परपेंडिक्युलर आहे, ओके, आणि हा पॉईंट कुठला तरी समजून द्या आपण काय आहे, हा टू थ्री आहे. आपल्याला ज्या ब्ल्यू कलरच्या लाईन इथे आपण काढल्या, ड्रॉ केल्या, त्या त्यांची इक्वेशन्स दिलेल्या आहेत, पण त्यांचं कंबाईंड इक्वेशन आपल्याला काढायचं नाही. आपण ज्या ब्लॅक कलर्सच्या लाईन इथे ड्रॉ केल्या, त्यांची इक्वेशन्स काढायचे. तर त्या लाईन्स कोणत्या आहे? ब्ल्यू लाईन्सला त्या ब्लॅक लाईन्स काय आहेत? परपेंडिक्युलर आहे. आणि कुठल्या पॉईंटमधून जात आहे त्या, ज्या ब्लॅक लाईन ज्याचा आपण इक्वेशन काढणार आहोत, त्या कुठल्या पॉईंटमधून जात आहे? टू थ्री या पॉईंटमधून जात आहे. बघा, पासिंग थ्रू पॉईंट टू थ्री या पॉईंटमधून जात आहे, आणि या दोन लाईनला या ब्लॅक लाईन्स काय आहेत? परपेंडिक्युलर आहे. तर आपण सुरुवातीला काय करूया, बघा, मस्त बढिया प्रॉब्लेम आहे. एक एक मुद्दा घेऊया आपण. या पहिल्या लाईनचा स्लोप काढूया. स्लोप ऑफ लाईन वन, आपण त्याला एम वन वगैरे म्हणूया. कसा असतो स्लोप? कसा काढत असतो? मायनस ए बाय बी असा आपण स्लोप काढत असतो. मायनस ए बाय बी, सांगा मग मला इथे काय झालं. एक्सचा कोएफिशियंट ए आणि वायचा कोएफिशियंट बी, मायनस आपण लिहून घेऊया. मग याचा स्लोप काय झाला? मायनस थ्री बाय टू, ओके. आणि स्लोप ऑफ लाईन टू, लाईन टूचा स्लोप एम टू इक्वल्स टू, तोसुद्धा मायनस ए बाय बी या फॉर्ममध्येच. तर काय होईल? मायनस आपण लिहून घेतला, एक्सचा कोएफिशियंट काय? वन, आणि वायचा कोएफिशियंट मायनस थ्री, म्हणजे त्याचा स्लोप काय झाला? वन बाय थ्री झाला. आता या लाईनचे स्लोप आपल्याला माहीत झाले, ओके, पण त्याला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईन्स आपल्याला काढायच्या आहेत, ओके. तर आपण काय म्हणूया? लेट यू अँड व्ही आर द लाईन्स परपेंडिक्युलर टू लाईन वन अँड लाईन टू. लाईन वन आणि लाईन टूला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचे कशाने आपण इंडिकेट केल्या? यू आणि व्हीने इंडिकेट केल्या. देअरफोर स्लोप ऑफ यू, यूचा स्लोप, यू ही पहिल्या लाईनला परपेंडिक्युलर आहे, आणि परपेंडिक्युलर असणाऱ्या स्लोपचं काय असते? निगेटिव्ह रेसिप्रोकल असतो. म्हणजे काय झाला? मायनस वन बाय एम वन इक्वल्स टू मायनस वन बाय एम वन काय आलं? मायनस थ्री बाय टू, मायनस मायनस कॅन्सल झाला, याचं ॲन्सर आलं टू बाय थ्री. अँड स्लोप ऑफ व्ही इक्वल्स टू, ते सुद्धा काय राहील? मायनस वन बाय, आता त्याचं एम टू घेतलं होतं म्हणून एम टू राहील, इक्वल्स टू मायनस लिहिला, वन लिहिला, एम टू काय आलं होतं ॲन्सर आपलं? वन बाय थ्री, ओके. तर मायनस मायनस इथं काही नाही आहे, त्याच्यामुळे मायनस राहीलच, आणि ह्या थ्री वर चालला जाईल. म्हणजे आपल्याला ज्या दोन लाईन्स पाहिजे आहेत, त्या दोन लाईन्स कोणत्या आहेत? यू आणि व्ही, आणि त्यांचे स्लोप आपल्याला मिळाले टू बाय थ्री आणि मायनस थ्री. हे कसं काढलं? आपल्याला माहीत आहे की परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनच्या स्लोपचं मल्टिप्लिकेशन काय असते? मायनस वन असते. समजा या दोन लाईन्स आहे, एकमेकांना परपेंडिक्युलर आहे, आणि याचा स्लोप एम वन आहे, आणि याचा स्लोप जर एम टू आहे, तर काय असते? एम वन मल्टिप्लाय बाय एम टू इक्वल्स टू मायनस वन असते. किंवा याला सोप्या शब्दात असंही लिहिता येते, एम वन इक्वल्स टू मायनस वन बाय, हा एम टूला तिकडे पाठवा, हा डिवाईड होऊन जातो. म्हणजे ज्या दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर असते, त्या दोन लाईनच्या स्लोपचं मल्टिप्लिकेशन हे मायनस वन असते. किंवा दुसऱ्या शब्दात असं म्हणा की पहिल्याचा स्लोप दुसऱ्याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल असतो. हा पहिल्याचा स्लोप आणि हा दुसऱ्याचा स्लोप, पहिल्याचा स्लोप दुसऱ्याचा निगेटिव्ह आणि रेसिप्रोकल म्हणजे तो डिनॉमिनेटरमध्ये असतो, ओके. केव्हा? जेव्हा त्या दोन लाईन काय असेल? एकमेकांना परपेंडिक्युलर असेल. आणि एक दुसरी कंडिशन आपण पहिल्या पार्टमध्ये बघितली, जर दोन लाईन एकमेकांना पॅरलल असेल आणि एम वन एम टू त्यांचे स्लोप असेल, तर एम वन इज इक्वल टू एम टू असतो. म्हणजे त्या दोन लाईनचा स्लोप इक्वल असतो जर त्या दोन लाईन एकमेकांना पॅरलल असेल,
तरची कंडिशन, आणि जर त्या दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर असेल तर ही दुसरी कंडिशन. तर आपण तीच कंडिशन वापरली कारण आपल्याला हव्या असलेल्या लाईन्स या दिलेल्या लाईन्सला काय होत्या, परपेंडिक्युलर असणार. म्हणून आपल्याला जो स्लोप पाहिजे होता तो काय घेतला, आपण निगेटिव्ह रेसिप्रोकल घेतला पहिल्या लाईनचा, म्हणून हा स्लोप मिळाला. आणि दुसऱ्या लाईन ही दुसऱ्या लाईनच्या स्लोपला परपेंडिक्युलर होती, त्याच्यामुळे याचासुद्धा निगेटिव्ह रेसिप्रोकल घेऊन आपण दुसऱ्याही लाईनचा स्लोप काढला. आता देअरफोर यू गिवन दॅट, काय दिलेलं आहे, गिवन दॅट यू अँड व्ही आर पासिंग थ्रू पॉइंट, कोणत्या पॉईंटमधून जात आहे, 2-3 या पॉईंटमधून जात आहे. म्हणजे या ज्या दोन लाईन्स आहेत त्या कोणत्या पॉईंटमधून जात आहे, पासिंग थ्रू पॉईंट 2-3 या 2-3 या पॉईंटमधून या दोन्ही लाईन पास होत आहे. मग याचं इक्वेशन जर काढायचं जर असेल तर आता आपल्या जो काय काय माहिती उपलब्ध आहे त्याचा विचार करूया आपण. काय माहिती उपलब्ध आहे, समजा आपण पहिल्या यूचं इक्वेशन फाइंड आउट करायचं असं ठरवलं, व्हीला बाजूला ठेवू आपण सध्या, यूचं इक्वेशन फाइंड आउट करायचं ठरवलं तर आपल्याला ती लाईन कुठून पास होते एक पॉईंट माहीत आहे, आणि यूचा आपल्याला स्लोप माहीत आहे. बघा, स्लोप ऑफ यू 2/3 म्हणजे स्लोप माहीत आहे आणि एक पॉईंट माहीत आहे. तर आपण पहिल्या पार्टमध्ये पॉईंट स्लोप फॉर्म घेतला होता. तो पॉईंट स्लोप फॉर्म कसा होता, जर दिस इज द कार्टेशियन फॉर्म आणि ही जर लाईन असेल आणि याच्यावरचा एक पॉईंट माहीत असेल, तो समजून द्या एक्स वाय आहे, ओके, आणि या लाईनचा स्लोप जर एम असेल तर आपण एक इक्वेशन फाइंड आउट केलं, काय होतं, वाय मायनस वाय वन इक्वल्स टू एम इंटू एक्स मायनस एक्स वन. याला कुठला फॉर्म म्हटला होता आपण, पॉईंट स्लोप फॉर्म. जर आपल्याला एक पॉईंट माहीत असेल आणि स्लोप माहीत असेल लाईनचा तर आपण त्याच्या आधारावर त्या लाईनचं इक्वेशन फाइंड आउट करू शकतो, ओके. तर आपल्याला पॉईंट माहीत आहे ती लाईन कुठून जात आहे, 2-3 या पॉईंटमधून जात आहे, आणि त्या लाईनचा स्लोपसुद्धा माहीत आहे. देअरफोर द इक्वेशन ऑफ लाईन, देअरफोर इक्वेशन ऑफ यू बाय पॉईंट स्लोप फॉर्म, पॉईंट स्लोप फॉर्म वापरून आपण इक्वेशन फाइंड आउट करू. काय होतं ते, वाय मायनस वाय वन इक्वल्स टू एम इंटू एक्स मायनस एक्स वन. आता इथे एक्स वन वाय वन काय आहे, दिस इज द एक्स वन अँड दिस इज द वाय वन. जो पॉईंट दिलेला आहे तो एक्स वन वाय वन आहे. तर सांगा मला मग, वाय मायनस वाय वन, वाय वन काय आहे, 3 इक्वल्स टू एम, एम काढला होता यूचा, एम काय आहे, 2/3 एक्स मायनस एक्स वन, एक्स वन काय आहे, 2. म्हणजे पॉईंट बघा, 2 आणि 3 हे पॉईंट झाले, या पॉईंटमधून ती लाईन पास होत आहे आणि 2/3 हा त्या लाईनचा काय आहे, स्लोप आहे. तर याला आपण सिम्प्लिफाय करूया, या 3 इकडे घेऊन या, म्हणजे काय होईल, 3 into 3 9 इक्वल्स टू 2 ने याला मल्टिप्लाय करा, 2x-4, ओके, इथे दिसत आहे तुम्हाला, ओके. मग आपण काय करूया, या सगळ्या पार्टला आपण तिकडे घेऊन जाऊया. देअरफोर 2x-3y हा -9 तिकडे गेला तर +9 झाला, -4 + 9 दॅट इज द 5 इक्वल्स टू 0. याला इक्वेशन नंबर आपण 3 म्हणूया. जी आपल्याला ब्लॅक लाईन फाइंड आउट करायची होती त्याच्यापैकी पहिल्या लाईनचं इक्वेशन मिळालं आपल्याला, ओके. आता आपण दुसऱ्या, म्हणजे यूचं मिळालं, आता व्हीचं फाइंड आउट करूया. देअरफोर इक्वेशन ऑफ व्ही, आता यूचं काढलं होतं, व्हीचं काढूया, आणि तोच बाय पॉईंट स्लोप फॉर्म. हां, काय असते, वाय मायनस वाय वन इक्वल्स टू एम इंटू एक्स मायनस एक्स वन. वाय मायनस वाय वन पुन्हा सांगा काय आहे, 3m. आता व्हीचा स्लोप हां काय आला आहे, -3 एक्स मायनस एक्स वन काय आहे, तो पॉईंट आहे, त्या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट आहे 2 इक्वल्स टू वाय मायनस 3 इक्वल्स टू 3. -3 ने मल्टिप्लाय करा, -3x + 6. सगळ्यांना इकडे घेऊन या, 3x + y + या 6 इकडे घेऊन आला तर काय होईल, -6 होईल, आणि -6 - 3 - 9 इक्वल्स टू 0. याला आपण काय म्हणूया, 4 म्हणूया. हा आपला काय झाला,
यू आहे आणि हा आपला काय आहे व्ही आहे. ओके, देअरफोर द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन, आपल्याला कंबाइंड इक्वेशन फाइंड आउट करायचं. हे प्रॉब्लेम होतं, काय आहे फॉर्म्युला आपला, यू इंटू व्ही इक्वल्स टू झिरो. सांगा यू काय आहे, यू आहे 2x मायनस 3y प्लस 5 आणि व्ही काय आहे 3x प्लस वाय मायनस 9 इक्वल्स टू झिरो. ओके, तिकडचा पार्ट मिटू का, मिटून घेऊया कारण आपल्याला जागा इकडे लागेल. थोडंसं कॉन्सन्ट्रेट राहून इकडचा पार्ट सोडवावा लागेल कारण चुका होण्याची शक्यता राहते. 2x इंटू 3x 6x स्क्वेअर प्लस इंटू प्लस प्लस 2x इंटू वाय 2x वाय 2x मायनस 9 मायनस 18x. ओके, पहिला पार्ट संपला. आता मायनस 3y ने मल्टीप्लाय करतो, मायनस 3 इंटू 3 मायनस 9 अँड x इंटू वाय एक्स वाय मायनस 3 इंटू सॉरी मायनस 3y इंटू वाय मायनस 3y स्क्वेअर मायनस इंटू मायनस प्लस 3y सॉरी 3 इंटू 9 27y. ओके, वायचं मल्टिप्लिकेशन झालं, आता कॉन्स्टंटचं मल्टिप्लिकेशन प्लस 5 इंटू 3 15x प्लस इंटू प्लस प्लस 5 इंटू वाय 5y प्लस इंटू मायनस मायनस 5 इंटू 9 45 इक्वल्स टू झिरो. अगोदर एक्स स्क्वेअरची टर्म 6x स्क्वेअर, नंतर फक्त एक्स वायच्या, मी डबल लाईन दाखवतो, एक्स वाय एक्स वाय अजून कुठे आहे ना एक्स वाय, नाही आहे. 2x वाय मायनस 9x वाय मायनस 7x वाय. आता वाय स्क्वेअरची टर्म लिहायची, काय आहे ती, मायनस 3y स्क्वेअर. ओके, आता मी ट्रिपल लाईन दाखवतो, x x मायनस 18x प्लस 15x मायनस 3x. आता नुसत्या वायच्या टर्म बघा, 27y याच्या खाली आपण असं काहीतरी स्टार करूया, 27y आणि 5y प्लस 32y आणि आता फक्त कॉन्स्टंट राहिलं, मायनस 45 इक्वल्स टू झिरो. अँड धीस इज द काय आहे, कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. ओके, अत्यंत सोपा प्रॉब्लेम आहे, फक्त तो कन्सेप्ट समजला पाहिजे कारण दिलेल्या लाईनला विचारलेल्या लाईन काय होत्या, परपेंडिक्युलर होत्या. ओके, स्क्रीनशॉट. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 5, इथेसुद्धा लाईन दोन लाईनचे इक्वेशन्स दिलेले आहेत, पण या जे इक्वेशन्स दिलेले आहे त्याचं आपल्याला कंबाईंड इक्वेशन फाइंड आउट करायचं नाही, आपल्याला दुसऱ्याच दोन लाईनचं कंबाईंड इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. त्या दुसऱ्या लाईन कोणत्या, तर या पहिल्या लाईनला एक लाईन पॅरलल आहे आणि दुसऱ्या लाईनला आपली दुसरी लाईन काय आहे, परपेंडिक्युलर आहे. समजा ही ती पहिली लाईन आहे, याला इक्वेशन नंबर 1 लाईन, त्याला आपली लाईन काय आहे, पॅरलल आहे. आपली लाईन आपण रेड कलरने दाखवूया, आपली लाईन त्याला पॅरलल आहे. ओके, आणि जी दुसरी लाईन आहे त्याला आपली लाईन काय आहे, परपेंडिक्युलर आहे. तर ही दुसरी लाईन, याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया, याला आपली लाईन काय आहे, परपेंडिक्युलर आहे. या दुसऱ्या लाईनला परपेंडिक्युलर. ओके, एक मिनिट, ही दुसरी लाईन आपण आपली लाईन ओके बघा,
आपल्याला ग्रीन सॉरी ब्लू लाईन दिलेल्या आहेत लाईन नंबर वन आणि लाईन नंबर टू आणि आपल्याला रेड लाईन्स काढायच्या आहेत. तर आपली जी रेड लाईन आहे ती पहिल्या ब्लू लाईनला दिलेल्या ब्लू लाईनला काय आहे पॅरलल आहे आणि आपली जी दुसरी रेड लाईन आहे ती दिलेल्या लाईनला काय आहे परपेंडिक्युलर 90 अँगल करत आहे आणि आपल्या लाईन्सचा कॉमन पॉईंट काय आहे मायनस वन टू हा कॉमन पॉईंट आहे. हा ओके तर चला आपण सुरुवात करूया. गिवन लाईन कुठल्या कुठल्या आहेत एक्स प्लस थ्री वाय मायनस वन इक्वल्स टू झिरो इक्वेशन नंबर वन आणि दुसरी काय आहे टू एक्स मायनस थ्री वाय मायनस वन इक्वल्स टू झिरो इक्वेशन नंबर टू. आपण स्लोप काढून घेऊया. स्लोप ऑफ लाईन वन एम वन इक्वल्स टू काय असते मायनस ए बाय बी मायनस ए म्हणजे एक्सचा कोएफिशियंट बी म्हणजे वायचा कोएफिशियंट. एक्सचा कोएफिशियंट काय वन आणि वायचा कोएफिशियंट काय झाला थ्री. स्लोप ऑफ लाईन टू दुसऱ्या लाईनचा स्लोप आपण त्याला एम टू म्हणूया मायनस ए बाय बी आपला फॉर्म्युला आहे इक्वल्स टू मायनस लिहिलं एक्सचा कोएफिशियंट टू आणि वायचा कोएफिशियंट मायनस थ्री मायनस मायनस कॅन्सल टू बाय थ्री. ओके आपल्याला या दोन लाईन मिळाल्या. आता आपल्याला आपल्या असणाऱ्या लाईनचे स्लोप काढून टाकू. तर काय म्हणूया लेट यू अँड व्ही आर द रिक्वायर्ड लाईन्स. ओके तर मग यू काय झाली यू आपल्या लाईनला काय आहे पॅरलल आहे बट गिवन काय दिलेलं आहे यू इज पॅरलल टू लाईन वन यू ही लाईन वनला पॅरलल आहे देअरफोर स्लोप्स आर इक्वल. पॅरलल असणाऱ्या लाईनचे स्लोप कसे असतात इक्वल असतात. तर मग आपल्या यूचा स्लोप काय राहील देअरफोर स्लोप ऑफ यू यूचा स्लोप इक्वल असतात. तर पहिल्या लाईनचा स्लोप काय आहे मायनस वन बाय थ्री तर यूचा सुद्धा स्लोप काय राहील मायनस वन बाय थ्री. ओके कारण पॅरलल असणाऱ्या लाईनचे स्लोप काय असतात इक्वल असतात. अँड नेक्स्ट आल्सो गिवन दॅट काय दिलेलं आहे व्ही इज परपेंडिक्युलर टू लाईन टू मग काय होईल देअरफोर स्लोप ऑफ व्ही व्हीचा स्लोप काय होईल मायनस रेसिप्रोकल ऑफ एम टू इक्वल्स टू मायनस रेसिप्रोकल ऑफ एम टू. एम टू काय आला टू बाय थ्री म्हणजेच ॲन्सर काय होईल मायनस थ्री बाय टू म्हणजे आपल्याला यूचा स्लोप मिळाला आणि व्हीचा सुद्धा स्लोप मिळाला आणि पॉईंट माहीतच आहे कुठल्या पॉईंटमधून जात आहे मायनस वन टू. गिवन काय दिलेलं आहे यू अँड व्ही पासिंग थ्रू पॉईंट कोणता पॉईंट मायनस वन टू हा आपला एक्स वन आणि हा वाय वन समजा देअरफोर बाय पॉईंट स्लोप फॉर्म इक्वेशन ऑफ यू यूचं इक्वेशन बनवूया. सांगा काय होईल वाय मायनस वाय वन इक्वल्स टू एम इन टू एक्स मायनस एक्स वन वाय मायनस वाय वन हा एक्स वन आणि हा वाय वन हां काय झालं टू पहिल्याचा स्लोप यूचा स्लोप इथे काढून ठेवला आपण यूचा स्लोप काढला होता तो काय आला होता मायनस वन बाय थ्री मायनस वन बाय थ्री एक्स मायनस एक्स वन काय आहे मायनस वन वाय थ्रीने मल्टीप्लाय करून घेऊया. थ्री वाय मायनस सिक्स इक्वल्स टू चला या मायनस वनने मायनस एक्स मायनस इंटू मायनस प्लस प्लस इंटू अगेन मायनस मायनस अँड वन मल्टीप्लाय बाय वन मीन्स वन. चला इकडे घेऊन या एक्स मायनस एक्स होता इकडे आणला प्लस एक्स प्लस थ्री वाय मायनस सिक्स प्लस वन मायनस फाईव्ह इक्वल्स टू झिरो इक्वेशन नंबर थ्री. अँड स्लोप ऑफ सॉरी इक्वेशन ऑफ व्ही बाय पॉईंट स्लोप फॉर्म त्याचंसुद्धा इक्वेशन काय वाय मायनस वाय वन इक्वल्स टू एम इंटू एक्स मायनस एक्स वन वाय
माइनस पुनः वाई वन का है टू एम वीचा स्लोप का आला माइनस थ्री बाय टू एक्स माइनस एक्स वन का है माइनस वन तो माइनस ऑफ माइनस वन टू ने इकड़े मल्टीप्लाय टू वाय माइनस फोर इक्वल्स टू थ्री ने तिकड़े मल्टीप्लाय माइनस थ्री एक्स माइनस इंटू माइनस प्लस प्लस इंटू माइनस माइनस एंड थ्री मल्टीप्लाय बाय वन थ्री सर्वच सर्व इकड़े घेन यू थ्री एक्स प्लस टू वाय माइनस फोर आणि हा इकडे आणला तर प्लस थ्री झाला मीन्स माइनस वन इक्वल्स टू झिरो दिस इज द लाइन फोर देअरफोर कंबाइंड इक्वेशन ऑफ लाइन्स u डॉट v इक्वल्स टू झिरो सांगा u काय आहे u x प्लस थ्री वाय मायनस फाईव्ह आणि v आहे थ्री एक्स प्लस टू वाय मायनस वन इक्वल्स टू झिरो मल्टिप्लिकेशन आहे x मल्टीप्लाय बाय थ्री एक्स थ्री एक्स स्क्वेअर एक्स मल्टीप्लाय बाय टू वाय प्लस टू एक्स वाय एक्स मल्टीप्लाय बाय मायनस वन मायनस एक्स चला एक्सचं मल्टिप्लिकेशन झालं आता थ्री वायचं थ्री वाय मायनस थ्री सॉरी थ्री वाय मल्टीप्लाय बाय थ्री एक्स नाईन एक्स वाय थ्री वाय मल्टीप्लाय बाय टू वाय सिक्स वाय स्क्वेअर थ्री वाय मल्टीप्लाय बाय मायनस वन मायनस थ्री वाय चला थ्री वायचं मल्टिप्लिकेशन झालं आता मायनस फाईवचं मायनस फाईव्ह इंटू थ्री एक्स मायनस फिफ्टीन एक्स मायनस फाईव्ह इंटू टू वाय मायनस टेन वाय अँड मायनस फाईव्ह इंटू मायनस वन प्लस फाईव्ह इक्वल्स टू झिरो आता अगोदर एक्स स्क्वेअर थ्री एक्स स्क्वेअर प्लस आता एक्स वायच्या टू एक्स वाय प्लस नाईन एक्स वाय एलेवन एक्स वाय त्याच्यानंतर वाय स्क्वेअर सिक्स वाय स्क्वेअर त्याच्यानंतर फक्त एक्स असणाऱ्या मायनस एक्स मायनस फिफ्टीन एक्स मीन्स मायनस सिक्सटीन एक्स त्याच्यानंतर वायच्या मायनस थ्री वाय मायनस टेन वाय मीन्स मायनस थर्टीन वाय अँड नेक्स्ट कॉन्स्टंट इक्वल्स टू झिरो दिस इज द कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन ओके हे अत्यंत सोपं प्रॉब्लेम होतं फक्त याच्यात काय करायचं दोन्ही ज्या लाईनचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं होतं ते दोन्ही लाईन दिलेल्या नव्हत्या दुसऱ्याच दोन लाईनचे इक्वेशन दिलेले होते आणि त्या दुसऱ्या दोन लाईनसाठी एक लाईन आपल्याला त्याच्यासाठी पॅरलल होती आणि दुसरी लाईन परपेंडिक्युलर होती तर पॅरलल लाईनचे स्लोप कसे असतात इक्वल असतात त्याच्यानुसार आपण काढलं आणि परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचा स्लोप निगेटिव्ह रेसिप्रोकल असतं त्या नियमानुसार काढलं दोन्ही इक्वेशन दोन्ही स्लोप काढले आणि पॉईंट स्लोप फॉर्मच्या मदतीने माध्यमातून आपण काय केलं ते दोन इक्वेशन काढले आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे जॉईन करून टाकलं अत्यंत सोपे सोपे प्रॉब्लेम्स आहेत हे काय केलं आपण की सेपरेट लाईन्स दिलेल्या होत्या त्याच्यावरून आपण काय केलं कंबाईंड इक्वेशन्स केलं म्हणजे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन केलं किंवा कंबाईंड इक्वेशन्स काढले किंवा जॉईंट इक्वेशन काढले नेक्स्ट पार्टमध्ये आपल्याला जॉईंट इक्वेशन आपल्याला दिलेले राहतील आपल्याला त्याच्यापासून सेपरेट इक्वेशन्स ऑफ लाईन्स बनवायचे आहेत तर ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूया तोपर्यंत याच्या सर्व प्रॉब्लेम्सचा तुम्ही प्रॅक्टिस करा ओके गुड बाय